आणि विषय घर डायरेक्ट क्लिअर सांगा पैसा गाडी गाडी पुरं म्हणजे जास्त नाही ना पुरं आणि कोण काय बोलायला का लगेच दाब दबाव लगेच राजकारण करा आणि काय आजूबाजूला शेतकरी मोटर चालू होती यांनी मोटर कापड चालू दहा मोटर आणि सांगा म्हणजे वारंवार सांग माहिती मग आणि व्हिडिओ कॉल करा म्हणे ते यांनी काय बोलणार तो गाव पाणी वाहिला म्हणे पाणी वाहिला ना म्हणे आणि व्हिडिओ कॉल करा बरं बोलला यावर ते नांदेडला भितर पडत आहे नानाजीतलं कळी तुम्हाला फक्त तुला रिस्पेक्ट चालू या टेन्शन चालू आपलं काय विषय आणि दोन दोन विहिरी मूठ भरगाव पाच पाच टाक्या चार चार पाच आणि पाईपलाईन मध्ये पैसा पण टाके ना मग इथं प्रॉब्लेम सुद्धा प्रॉब्लेम बारा बारा चौदा चौदा लाख रुपये पैसा काढतो पाच पाच चार चार टाके काढतो तेराशे नुकसान घ्या चार टाके तेराशे लोक आजूबाजूच्या लोकांना पाणी जातं मधल्याच वस्तीला पाणी जात नाही आणि आजूबाजूच्या लोकांना पाणी मिळतंय गावाच्या काय बाहेरून तुम्ही एक मिनिट हा बोला गावात पाणी नाही आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं आलेले आहेत तीन तीन विहिरी आहेत दोन दोन तीन तीन पाईपलाईन केलेले आहेत तरी आम्हाला पाणी मिळत नाही त्याच्याबद्दल आम्ही किती दिवसापासून पाणी येत नाही दोन महिन्यापासून आम्हाला पाणी येत नाही ना आम्ही बरं तुम्ही तक्रारी कुठं कुठं केल्या याच्या बाबतीत अजून केले नाही आताच केले ना तक्रारी आहे बरं तुमच्या गावचे सरपंच ग्रामसेवक या गोष्टीकडे लक्ष देत नाही का ग्रामसेवक एक तारखेला तक्रारी केली होती आता चालू तो सांगितलं त्या तुमच्या गावचा कर्मचारी चांगला नाही आहे बा कर्मचारी तोंड तोंड करून दिलं तेव्हा तो लयच पटून गेली मग याच्याबद्दल काय झालं मग तुम्ही कुठे गेले इथं आले ना मागे आता त्यांना सांगून दिलं होतं मी तुम्हा जर आम्हाला जर पाणी पाजणार नाही तर आम्ही पुढे अर्ज द्यायला जाणार बो असे बरं मग याच्यावर सरपंच किंवा ग्रामसेवकांनी काही विचारणा केली नाही का किंवा तुमच्याबद्दल काही सहानुभूती दाखवली नाही का पाणी देतो का काय असं काही दाखवली नाही आम्हाला त्याच्यासाठी इथं आले ना मग माझ्या गावात खूप गेल्या कैक वर्षापासून कितीक वर्षापासून भरपूर योजनेच्या शासनाच्या तरी देखील आमच्या इथं त्या राबवल्या जातात पण पैसे खाल्ले जातात आम्हाला इथं सगळी महिला आणि गावकरी आलेलो आहे आम्हाला पाण्याची खूप अडचण आहे म्हणजे वरून स्कीम येतात शासनाच्या ते पाणी पुरवण्यासाठी विहिरी दोन दोन विहिरी असून पाण्याच्या टाक्यात तीन तीन चार चार आहेत तरीबी आम्हाला अद्याप पाणी नाही आहे आणि सदर या म्हाताऱ्या बाया आहे म्हणजे इकडून तिकडून अक्षरशः पाणी आणतात खूप आले आणि ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक सरपंच हे यांच्या मनमानी कारभार आहे आणि राजकारण करता आणि हे इथं दाबदबाव टाकून केसेस करू हे करू असं गरीब लोकांना धमकून पाणी देत नाही आणि ते पाणी पुढे जातं केस कळत नाही वारंवार तक्रार करून आमची दखल घेत नाही म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषदमध्ये आलेलो आहे शिवसाहेबांना आम्ही आज पत्र दिलेलं आहे